That's Ruby's plane. Let's go. Hello, Blue Link. Call Ruby. When every moment of every day presents a new adventure, that's when life becomes grand. Hello, Blue Link. I want to see the sky. Presenting Hyundai Alcazar. Live the grand life. इचलकरंजी बातमी सत्रात आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. केंद्र व राज्य शासनाच्या मंजुरीनुसार चालू गळीत हंगाम सन 2022-23 पासून प्रतिदिन 7,500 मेट्रिक टन क्षमतेने ऊस गाळप करणार असल्याचे देशभक्त रत्नाप्पांना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील यांनी सांगितले. कारखान्याच्या 66व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्री पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभासदांनी हात उंचावून सर्वच विषयांना एकमताने मंजुरी दिली. प्रभारी कार्यकारी संचालक एन वाय भोरे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. त्यानंतर चेअरमन पी एम पाटील यांनी चालू गळीत हंगामापासून 2,500 मेट्रिक टनाने गाळप क्षमता वाढणार असून त्या अनुषंगाने श्री रेणुका शुगर्स लिमिटेडने कामास सुरुवात केली आहे. या कामी येणारा सर्व खर्च श्री रेणुका शुगर्स करणार असून हा हंगाम ट्रायल सीझन होणार आहे. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या फरकाची रक्कम 2 हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात आलंय. त्यानंतर सभासदांनी केलेल्या सूचना आणि प्रशासनांना समर्पक उत्तरे दिली. संचालक रावसाहेब भगाटे यांनी स्वागत केलंय. यावेळी व्हाईस चेअरमन जयपाल कुंभोजे, संचालक धनगोंडा पाटील, एम आर पाटील, प्रमोद पाटील, प्रताप नाईक, सुनील तोरगल, भूपाल मिसाळ, प्रकाश खोबरे, संतोष महाजन, शोभा पाटील, लक्ष्मण निंबाळकर, रावसो पाटील, रत्नाप्पांना कुंभार, मागासवर्गीय सूत गिरणीचे चेअरमन अशोकराव माने, माजी संचालक डी एस पाटील, राजेंद्र पाटील कागले, इंटकचे अध्यक्ष आझाद शेख सभासद उपस्थित होते. संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील यांनी आभार मानले. FRP एक रकमी देण्याचा ठराव मंजूर. पंचगंगा साखर कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये एक रकमी FRP द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर शंभू शेटे यांनी सभेत केली आहे. त्यावर चेअरमन पी एम पाटील यांनी शासनाने 2 टप्प्यात FRP देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र सभासदांच्या सूचनेचा विचार करून या सभेत एक रकमी FRP देण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात येत आहे आणि हा ठराव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल असं सांगण्यात आलंय. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं FRP 2 तुकड्यात देण्याविषयी एक अध्यादेश काढण्यात आला होता. ह्या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्यामध्ये FRP घ्यायला लागणार आहे. याचा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं निषेध करतो. आज पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 66व्या जनरल सभेमध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी संचालकांनी एकमुखी ठराव आम्ही शेतकऱ्यांनी मांडला आणि सर्व सभासदांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की हा अध्यादेश तातडीनं रद्द करावा. याच्यामुळे शेतकऱ्यांच्यावर प्रचंड अन्याय होणार आहे. त्यामुळे हा अध्यादेश रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणे एक रकमी FRP आमच्या हक्काची FRP आम्हाला एक रकमी मिळावी अशा पद्धतीचा ठराव आज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पंचगंगा सहकारी साखर कारखान्यामध्ये झालेला आहे. असा ठराव मी या निमित्ताने एवढ्या शासनाला एवढीच विनंती करतो की ही तर लढाईची सुरुवात आहे. त्याचा आगडोंब उचलायच्या आधी शासनानं तो अध्यादेश रद्द करून पूर्वीप्रमाणे एक रकमी FRP द्यावी. कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने इचलकरंजी येथे महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे कार्यकारिणी अधिवेशन 17 व 18 सप्टेंबर 2022 रोजी श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह येथील स्वर्गीय राधादेवी मदन गोपाल मोहता सभागृहात संपन्न होणार आहे अशी माहिती कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीकांत मंत्री सचिव लालचंद गट्टानी अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष भिकुलाल मर्दा यांनी दिली. या अधिवेशनास अखिल भारतीय माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्यामसुंदर सोनी, अखिल भारतीय माहेश्वरी सभेचे महामंत्री संदीप काबरा, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष किसन भन्साळी, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे मंत्री मदनलाल मणियार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनामध्ये सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच अधिवेशन सुयोग 2022 ही स्मरणिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या अधिवेशनामध्ये माहेश्वरी समाजाचे 500 अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार असून सर्व समाज बांधवांनी अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष श्रीकांत मंत्री, सभागृह प्रायोजक गिरिराज मोहता, सांस्कृतिक कार्यक्रम प्रायोजक पन्नालाल बिडला आणि संजय बिडला यांनी केले. अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींच्या निवासाची व्यवस्था श्री महेश भवन, श्री अग्रसेन भवन, श्री यशोलक्ष्मी भवन या ठिकाणी करण्यात येणार आहे. सदर प्रसंगी चंदनमल मंत्री नितीन धूत, शांतीकिशोर मंत्री जगदीश प्रसाद भुतडा, बनवारीलाल झंवर, सुशील इनामी, दिलीप बजाज, घनश्याम मानधनिया, विनोद कांकाणी, इंद्रचंद लोया आदी मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय 13 पंथ युवक परिषदेचा 58वा वर्धापन दिन शनिवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी इचलकरंजीत 5 ठिकाणी रक्तदान शिबिर भरवले जाणार असल्याची माहिती 13 पंथ युवक परिषद इचलकरंजीचे अध्यक्ष महेश पटवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. अखिल भारतीय 13 पंथ युवक परिषदेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांबरोबर प्रत्येक 2 वर्षांनी मेगा रक्तदान शिबिर घेतले जाते. प्रत्येक 2 वर्षांनी या शिबिराचे स्वरूप व्यापक प्रमाणात वाढवलं जात आहे. यापूर्वी सन 2014 86 ठिकाणी भरवण्यात आलेल्या 682 शिबिरांच्या माध्यमातून 1,212 युनिट रक्त संकलन करण्यात येऊन त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा रक्तदानाचा इतिहास रचण्याचा मानस असून सर्वांनी या महारक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. इचलकरंजी 13 पंथ भवन, कागवाडे मळा, उदय भवन, कापड मार्केट जवळ, फॉर्च्युन प्लाझा, ईस्ट मॅचेस्टर क्लब हाऊस आणि वारणा कॉलेज वारणा नगर येथे 9 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत शिबिर भरवण्यात येणार आहे. या शिबिरात 500 बाटल्या रक्त संकलन करण्याचे उद्दिष्ट असल्याचे श्री पटवारी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत 13 पंथ समाज उपाध्यक्ष राजेश सुराणा, सचिव पुष्पराज संकलेचा, 13 पंथ महिला मंडळ सचिव प्रज्ञा ऑंजलिया, 13 पंथ युवक परिषद उपाध्यक्ष प्रवीण कांक्रिया, सचिव अंकुश बापना, MBBD संयोजक विनोद भंसाली, सहसंयोजक विनीत ढेरडिया, सह कलाकार प्रवीण भंसाली, कन्या मंडळ संयोजिका सलोनी डेलढिया उपस्थित होते. पोलीस असल्याची बतावणी करत 80,000 रुपये किमतीचे 24 ग्रॅम सोन्याचे दागिने दोघांनी हातोहात लंपास केले. भर दुपारी गजबजलेल्या व्यंकटराव हायस्कूल परिसरात ही घटना घडली. या फसवणूक प्रकरणी पुखराज तुलचाराम प्रजापत वय 66 राहणार ASC कॉलेज जवळ यांनी गावबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी, पुखराज प्रजापत हे कापड व्यापारी असून गुरुवारी दुपारच्या सुमारास ते मोटरसायकलवरून जात होते. व्यंकटराव हायस्कूल परिसरात त्यांना दोघा अनोळखी इसमांनी थांबवले. आपण पोलीस असल्याची बतावणी करत त्यांनी प्रजापत यांना त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून ते गाडीच्या डिक्कीत ठेवण्यास सांगितले. प्रजापत यांनी 12 ग्रॅमची सोन्याची चेन आणि 12 ग्रॅमची सोन्याची अंगठी काढली असता अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातातून दागिने ते डिक्कीत ठेवल्यासारखे केले. त्याचवेळी त्याने दुसऱ्या साथीदाराला मोटरसायकल आणण्यास सांगून त्यावर ते दोघेही पसार झाले. प्रजापत यांना दागिने न मिळवल्याने आपली फसवणूक झाल्याप्रकरणी त्यांनी गावभाग पोलिसांत तक्रार दिली आहे.